आम्ही म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये शिकवित नवे काही बनवावे किती किती सोसले ते जीवित हे पुरवावे सुकता करता करता खावे अनखिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार एक्सपर्ट डिशवॉश बार प्रस्तुत आम्ही सारे खवय्येच्या या भागात सगळ्यांचं मनापासून स्वागत. ऍक्च्युअली हा जो भाग आहे तो खाऊचा डब्बा स्पेशल भाग आहे आणि तुम्हाला सांगू का की म्हणजे एखादं लहान मूल जेव्हा घरात असतं ना आणि मग ते शाळेत जाणार असतं ना तेव्हा घरातले आई वडील आजी आजोबा सगळेच शाळेत जात असतात. शाळेमध्ये मुलांची परीक्षा असते तेव्हा या सगळ्यांचीच परीक्षा असते. हां आता एखादा मुलगा जरा जास्त द्वाडपणा करत असेल तर तो जेव्हा शाळेत जातो ना तेव्हा घरात जरा शांतता असते. पण एकदा शाळेतून परत आला की परत सुरू त्याचा होमवर्क आणि घरच्या सगळ्यांचाच होमवर्क. म्हणजे बघा की मुलाला जसा शाळेत असताना खाऊचा डबा मिळतो की नाही किंवा तो जेवढा अभ्यास करतो किंवा तो जेवढी मेहनत करतो तेव्हा घरातले सगळेच करत असतात. पण मला असं वाटतं की घरातल्या सगळ्यांनासुद्धा खाऊचा डबा आपण द्यायला पाहिजे आणि तो खाऊचा डबा उघडायला आज एका छोट्या मित्राने इथे आमंत्रण दिलेलं आहे. आपण त्याचं स्वागत करूया. Eating sugar, no papa, tea. Aditya, Jenegeri, Mary. माझा अतिशय एक लहान मित्र इथे बसलेला आहे. त्याचं नाव नाव काय तुझं? अमोग. कितवीत आहेस तू? सिनियर केजी ना? ज्युनियर केजीला आहेस? अच्छा ज्युनियर केजीला. आणि त्याच्या आधी तू प्लेग्रुप मध्ये सुद्धा जायचंस ना? हा मग प्ले ग्रुप मध्ये काय काय होतं रे खेळायला तुला? घसरगुंडी होती आणि काय होतं झोपाळा होता सीसा होता ना. हा मग सीसावर काय सीसावर किती वेळ खेळलास तू? अजिबातच नाही खेळला. का बरं काय सीसावर का नव्हता खेळला तू? कुलूप लावून ठेवला होता सीसावला. अरे बापरे. ओके आपण आईचं स्वागत करूया. आता तू माझ्या बाजूने आहेस ना. आपण आईचं स्वागत करूया आणि बाबांचं स्वागत करूया. तुमचं दोघांचं इथे खूप मनापासून स्वागत. आपण काय करता? मी पुणे गाडगिळणी कंपनीमध्ये मॅनेजर आहे. बर. मी कॅमेराज आणि तिथली आमची हँडल करतो. ओके ओके. मी तुम्हाला सोनं स्वस्तात मिळतं का? असं काही नाही. आणि आपण काय करता? मी हसमुख ट्रॅव्हल्समध्ये सर्व्हिसला. बर. अच्छा म्हणजे दोघी नोकरी करतात. आणि मग घरी अजून कोण कोण आहे? मोठी जबाबदारी पार पाडणारे माझे आई वडील आहेत. बर. आई वडील घरीच असतात. आजी आजोबा. आजीला काय हाक मारतोस तू? आजीच हाक मारतो. आणि आजी तुला काय खायला देते? बदाम. बदाम देते. त्यामुळे काय होतं तब्येत चांगली होते ना. हो ना. आणि आजोबा काय देतात? जॅम पोळी. मला पण आवडते जॅम पोळी. आणि मला एक सांगा तुमचं शिक्षण मुलचं तुम्ही पुण्याचे? हो पुण्याचे. आणि तुम्ही? पुण्याचे. बरं. अरेंज मॅरेज? लव मॅरेज. ओके. मी काय हसमुख ट्रॅव्हल्स मधून कुठे गेला? नाही नाही काय काही दागिने खरेदी करायला? नाही तसं काही नाही. आम्ही दोघं एकाच कॉलेजमध्ये होतो. बरं. कुठल्या आपटे कॉलेजमध्ये? आपटे कॉलेज. बरं. आपटे रोडचं. आपटे रोडलाच जमलं. आपटे सभागृहातच लग्न झालं. शाबास. कॉलेजही आपटेच होतं. आपटे आम्हाला मानवले. ओके झाले. आणि आता ह्याचं खाणं म्हणजे हा तसा काही खूप मोठा नाही आहे वयाने पण ह्याचं खाण्यापिण्याचं काय कौतुक आहे? तसं सगळं खातो. तसं नाही कशाला म्हणत नाही. अजून नाही म्हणत नाही. अजून तरी म्हणत. कळायला लागले की शिंग गोड जास्ती आवडतं. अच्छा गोड तुला आवडतं. मग गोड मध्ये काय आवडतं? पेढा श्रीखंड जिलबी मोदक. मग काय आवडतं? मोदक. मला पण मोदक आवडतात. दे टाळी टाळी दे पटकन. येस. ओके. आज आमच्या दोघांसाठी तुम्ही काय खाऊ घालणार आहात? तुम्ही बनवणार पहिलं काय बनवणार? मी सँडविच बनवणार आहे आणि
मी मूग मसाला पुरी बनवते. मूग मसाला पुरी. ओके आपण जायचं का किचनकडे? चला चला. अमोक्षी आई आपल्या किचनमध्ये आलेले, मनापासून स्वागत. आपली पहिली रेसिपी काय आहे? मूग मसाला पुरी. मूग मसाला पुरी. अमोक मूग मसाला पुरी आवडते का? सॉलिड आवडते तुला? खूप आवडते. तोडणार जा हो का नाही? अजून जोराने, मला ऐकायलाच नाही आलं. अजून थोडं मोठं नाही ऐकायला येत नाही मला. येस, जोरात सांगायचं. ओके, साहित्य सांगतं मला काय काय. हो सांग. शिजवलेली मुगाची डाळ, त्यानंतर पुऱ्यांसाठी कणिक, आलं लसूण पेस्ट, ओके, ओवा, मिरचीचा ठेचा, साखर, मीठ, धण्याजिराची पूड, कोथिंबीर आणि लिंबू. ओके, आपण साहित्य बघितलेलं, मला अजूनही सांगा हे तुम्ही शिजवून घेतलं म्हणजे एक्झॅक्टली काय केलंय? पण एक 10 मिनटं पाण्यामध्ये भिजवायची आणि कुकरमध्ये किंवा कढईमध्ये थोडंसं पाणी घालून शिजवून घ्यायची. बरं, आणि बाकी त्यात शिजवताना काही टाकायचं? शिजवताना काही नाही घालायचं. शिजवून झाली की मग त्याच्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरची आणि मीठ, साखर असं सगळं घालून ग्राइंड करू. ओके, हे 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 काय, ह्याच्यात काय काय घातलंय? याच्यामध्ये आपण मैदा, एक वाटी मैदा, एक चमचा तांदुळाचं पीठ, एक चमचा डाळीचं पीठ आणि ओवा असं करून घट्ट कणिक भिजवून घेतलं. ओके, ही पुऱ्यांसाठी? पुऱ्यांसाठी. आणि ह्याच्यापासून आपण आतलं सारण बनवणार? आतलं सारण बनवणार. ओके, साहित्य बघितलेलं, आता जाऊया प्रत्यक्ष कृतीकडे. पण सारण बनवण्यासाठी जी मेहनत घ्यायला लागते ना, मेहनत म्हणजे काय, तयारी करायला लागते. आंघोळीला जाताना आपण गेलो आणि आंघोळ केली असं होत नाही ना. आधी आपल्याला गिझर ऑन करायला लागतो, मग टॉवेल घ्यावा लागतो, साबण शॅम्पू सगळं आहे की नाही बघावं लागतं, मग आंघोळीला जातं ना. तसंच आहे, सुरुवात करण्यापूर्वी आम्हाला एक पूर्वतयारी करायला लागते. ती पूर्वतयारी करण्यासाठी आपल्याला एक छोटंसं काय करायला आहे माहिती काय, काय करायला आहे, ब्रेक घ्यायला लागेल. आपण घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांती संपलेली आहे. एक्सपर्ट डिशवॉश बार प्रस्तुत आम्ही सारे खवेच्या खाऊचा डब्बा या स्पेशल भागात सगळ्यांचं मी मनापासून स्वागत आणि करत आणि आहे. ओके, आमची तयारी झालेली आहे. तयारी काय झालेली मी तुम्हाला सांगणार नाही, कारण मलाच माहीत नाही, त्यांनीच तयारी केली आहे काहीतरी. आता काय करायचं मला सांगा पहिल्यांदा. आधी हे स्टफिंगसाठी आपण ही शिजवलेली मुगाची डाळ आहे एकत्र करतो का आपण सगळं? हो. बरं, तुम्हाला बाऊल लागेल. ओके ओके, शिजवलेली मुगाची डाळ, शिजवलेली मुगाची डाळ घेतोय. ओके, त्याच्यामध्ये आपण थोडीशी आलं लसूण पेस्ट, हिरव्या मिरचीची पेस्ट. ओके, चवीनुसार म्हणजे आपल्याला किती झेपते ते बघा. ओके, आणि मीठ, मीठ ओके, थोडीशी साखर, साखर आणि कोथिंबीर. हे आपल्याला सगळं ह्याच्या मिक्सरमधून काढायचं आहे. धणेजिरे पावडर, त्याचा एक छान वास लागतो. थोडस लिंबू पिळायचं. हे तुला आंबट आवडतं का रे? लिंबू नाही आवडत. लिंबू, लेमन आवडतं का? लेमन, लेमन आवडतं. हे सगळं आपण एकत्र करून मिक्सरमधून काढून घ्यायचं, त्याचा एक स्टफ तयार करायचा. ओके, आपण आता हे मिक्सरमधून काढूया असं मी सांगणार नाही, कारण आम्ही ऑलरेडी मिक्सरमधून काढलेलं आमच्याकडे रेडी आहे. ते आपण आता घेऊन आपण पुढे चालू करायचं. त्यामुळे आपल्याकडे जे तयार माल आहे तो आपण घेऊन पुढे जाऊया, नाही काय वेळ घ्यायला नको. बरोबर, कारण काय हळूहळू मला भूक लागायला लागलेली आहे. इतकं उभं राहणं, इतकं बोललं, काय गंमत आहे काय. ओके, हे काय पिळत आहे? हे मी एक मोठी पुरी करणार. त्याच्या या वाटीच्या सहाय्याने दोन सारख्या आकाराच्या पुऱ्या करणार. बर, ही एक पुरी झाली. याच्यावरती आपण हे स्टफिंग ठेवलेलं आहे. ओके, आणि त्याच्यावरती ही दुसरी पुरी आपण लावतोय. आणि सगळीकडून तोंड बंद, सगळीकडून त्याचं तोंड बंद करायचं. मला पाणी बिणी लागणार त्यात नाही, काही गरज. आता आपल्याला खायची बरं का ती? मांडी लावून बसलायस तू माझ्यासारखा. पण ही आता ह्याच्यामध्ये तळणार. ओके, मोठा करू का? थोडासा
फर्स्ट क्लास आणि ही नुसतीच खायला बरी वाटेल ना नुसती किंवा सॉस बरोबर सुद्धा छान लागते सॉस बरोबर गरम गरम असेल तर नुसती सुद्धा छान लागते यस अप्पा हो अप्पा चला घेऊ खायला आता आपण झालं की सुरूच करू तुझ्या दाताला काय झालं चॉकलेट खाल्लंस का तू जास्त वाटलंच मला म्हटलं असं कसं एकदम चॉकलेट चॉकलेट चॉकलेटमध्ये दात सुद्धा खाल्लास का तू हॅलो ही थोडीशी दोन्ही बाजूने लाल होईस्तोपर्यंत बोल ना काय ह्याच्यात काय येल्लो दिसत येल्लो दिसतं ना ते तर होईल हळूहळू चला ही पुरी होत आलेली आहे ही पूर्ण झाली की तुम्ही लगेच लिहून घ्या साहित्य आणि कृती मूग मसाला पुरी बनवण्यासाठी लागणारं साहित्य शिजवलेली मूग डाळ एकत्र भिजवलेलं गव्हाचं पीठ आणि बेसन आलं लसूण पेस्ट ओवा मिरची पेस्ट साखर मीठ धणे जिरे पूड कोथिंबीर आणि लिंबाचा रस कृती गव्हाच्या पीठात मैदा बेसन आणि जिरं घालून पीठ भिजवून घ्यावं एका बाउल मध्ये शिजवलेली मूग डाळ घेऊन त्यामध्ये आलं लसूण पेस्ट मिरची पेस्ट मीठ साखर कोथिंबीर धणे जिरे पूड आणि लिंबाचा रस घालून मिश्रण एकजीव करावं आणि ते मिक्सर मधून वाटून घ्यावं दोन सारख्या आकाराच्या पुऱ्या करून त्यामध्ये हे मुगाचं सारण भरावं आणि पुऱ्या खरपूस तळून घ्याव्यात आता अमोकचे बाबा आपल्या किचन मध्ये आलेले तुमचं मनापासून स्वागत तुम्ही काय बनवणार आहात मी मूग सँडविच बनवणार आहे मूग सँडविच हे कसं काय तुम्हाला एकदम सुचलं हे थोडं कडधान्य वगैरे थोडं इझी असतं की जे एका बाबाला करता येऊ शकतं असं मला वाटलं म्हणून प्रयोग केला आणि मग नंतर थोडंसं फिनिश टच आईने बायकोने दिला आणि खरंच ते प्रॉडक्ट झालं की आता मस्त लागतो तो असा माझा अंदाज आहे बरं ओके तुमचा आणि ह्याचा रॅपो कसा आहे तसा बरा आहे कारण दंगा करण्याच्या दृष्टीकोनातून मी जरा करतो त्याची आई तशी नाही करू शकणार ओके चला आपण आता आपल्या काय खवय्येगिरीकडे वळूया मला साहित्य सांगता काय काय सांगतो हे मोड आलेली कडधान्य आहेत की जी थोडीशी बॉईल केली आहेत तर हे मटकी आहे हिरवे मूग कांदा बटर चीज आहे थोडंसं क्रिस केलेलं त्याच्यानंतर कोथिंबीर साखर सॉस मीठ आणि ही पेस्ट केली आहे मिरचीची आणि हे आलं लसुणाची पेस्ट केलेली आहे आणि हा आपला ब्राऊन ब्रेड गव्हाचा येस ओके मला तर सांगा हे शिजवताना तुम्ही ह्याच्यात काही घातलं का काही नाही नाही फक्त शिजवलेले बाकी काय मीठ बीठ काही काही नाही ऍब्सोल्युटली एक शिजून गवा हो हो शिजवलेले आता ते फक्त क्रिश करून त्याच्यामध्ये आपल्याला ते मटेरियल मिक्स करायचं आहे फॅन्टास्टिक साहित्य बघितले आता जाते कृतीकडे ए अमोग तू मला सांग हे तुला आवडतं का खायला आणि बाबाने तू कधी कधी करायला सांगतोस आहे मंडे येस मंडेला ओके ठरलं त्याचं मंडेला हे ठरलेलं आहे पण आमचंही आम्हाला पुढचं काय करायचं अजून ठरवलं नाही आहे ते ठरवायला लागेल ना आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती चला विश्रांती संपलेली आहे एक्सपर्ट डिश वॉश बार प्रस्तुत आम्ही सारे खवय्येच्या आमचा डब्बा खाऊचा डब्बा या भागात तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आणि आता काय करायचं मला सांगा आता थोडी रेसिपी त्याच्यात सुरू होती आहे आपल्याला पहिल्यांदा मोड आलेले जे कडधान्य उकडून घेतलेले आहेत ते थोडेसे मिक्स करायचे आहेत ओके ह्याच्यात घ्या ह्याच्यात घेऊ ह्याच्यात घेऊयात ओके हे पण घेऊ हो आता हे आता मिक्स करून घ्या हो हे थोडंसं मिक्स करून घेऊयात त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं चवीपुरतं तिखट हे जी मिरचीची पेस्ट केलेली आहे ती फक्त ॲड करायची त्यानंतर आलं लसूण जी पेस्ट केलेली आहे ती थोडीशी मीठ चवीपुरतं मीठ आणि तशी साखरसुद्धा थोडासा वरतून कांदा पण घ्यायचा आहे आपल्याला आपण आता कडधान्य कुठली कुठली घेतलेली हिरवे मूग भिजवलेले आणि मटकी मोड आलेले हिरवे मूग आणि मटकी करेक्ट या मग हे बाबा करतोय तर बरोबर करतो ना व्यवस्थित करतो ना लक्ष ठेवा चुकलं बिकलं तर लगेच सांग बाबाला ओके हे झालेलं आहे मला सांगा अमुक गाणं म्हणतो का म्हणतो गाणं म्हणतो पण ते विमान दिलं त्याशिवाय तो काही गाणं म्हणत नाही आपण ठेवू की विमान त्याला
तू गाणं म्हणणार आहेस का? म्हण बरं. पुढे काय गायचं? व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला आता काय करायचं पुढे मला सांगा. आता आपल्याला तर ब्राऊन ब्रेडला थोडस सॉस लावायचंय. बरं. आणि बरं, हे सॉस लावून झालेलं आहे आपलं, जे आपण आता मिश्रण जे केलं होतं तेच फक्त थोडस त्याच्यावरती लावून घ्यायचंय. ओके. तिथे आपल्याला काय पाहिजे आता? फक्त थोडस त्याला बटर घालू. हां. गॅसवरती असं रोस्ट करून घेऊयात की जेणेकरून ते फार कडक असं होणार नाही पण खायला बरं वाटतं. हां. हे मला वाटतं हे सुचलं कधी सुचलं असावं असं मला वाटतं पाहिजे. तुम्हाला दोघांनी ऑफिसला जायला उशीर झालेला असताना पटकन काहीतरी डब्यात पाहिजे त्यावेळी सुचलेलं असावं. आहे आहे, खरं तसंच आहे. पण खरं एकदा असं झालं होतं की एकदा आईबाबाही नव्हते आणि ही नव्हती आणि हा भूक म्हणून ओरडला तर काही सुचायलाच तयार नाही, पण ब्रेड सापडला सुरुवात केली. नाही आता हे उतरवल्यानंतर डायरेक्ट खायला सुरू करायचं. हो हो हो. हे थोडंसं रोस्ट झालं की मग आपल्याला थोडंसं डेकोरेशन जरी करायचं झालं तर त्याच्यावरती चीज घालता येईल, कोथिंबीर वगैरे त्याच्यावरती लावता येते की जेणेकरून जरा चीज आत्ताच घालायचं का नंतर घालायचं? नाही नंतर, नंतर. ओके. वितळता का? नाही, आत्ता घातलं तर ते वितळ. करेक्ट. ओके. लिहायला घ्या साहित्य आणि कृती. मूग सँडविच बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मोड आलेली वाफवलेली मटकी, वाफवलेले मूग, कांदा, बटर, किसलेलं चीज, कोथिंबीर, साखर, टोमॅटो सॉस, मीठ, मिरची पेस्ट, आला लसूण पेस्ट आणि ब्राऊन ब्रेड. कृती: प्रथम एका बाऊलमध्ये वाफवलेले मूग घेऊन त्यामध्ये मटकी, हिरवी मिरची पेस्ट, आला लसूण पेस्ट, मीठ, साखर आणि कांदा घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. ब्राऊन ब्रेडला सॉस लावून त्यामध्ये हे सारण भरावं. पॅनवर बटर गरम करून त्यामध्ये सँडविच ग्रिल करून घ्यावं. खा ना, खाण्यासाठीच केलेलं आहे आईबाबांनी. हे तू खा, हे मी खातो, ते आई बाबा खातील आणि ती आई खाईल. ओके. आपण खायला सुरुवात करायची, खाऊन बघूया ना कसं लागतंय. तुम्ही पण खा. कसं लागतंय हे खाऊन बघ. चांगलं आहे. मी पण खाऊन बघतो. थांब. मत्ता, तुला काय आवडलं? हे आवडलं का? हे आवडलं रे. हे जास्त आवडलं काय? बरं काय, मगाशी मी ह्याच्याशी गप्पा मारत होतो बरं का, गप्पा मारता मारता मला काही गोष्टी कळल्या. त्या ज्या गोष्टी कळल्या ना त्याचे आम्ही प्रश्न तयार केलेले आहेत आणि त्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला द्यायची. ओके, बघूया काय काय बरोबर येते. अमोकला आईस्क्रीम कुठलं आवडतं? मँगो. नाही, व्हॅनिला. बरं आता ह्याला काय आवडतं? श्रीखंडच्या गोळ्या जास्त आवडतात तर जेम्स आवडतात. जेम्स. जेम्स, करेक्ट. आता ह्याच्या मैत्रिणीचं नाव काय आहे? सिद्धी. सिद्धी. रिया. खरंच की? बरं, ह्याला ड्रॉइंग आवडतं का मॅथ्स आवडतं? ड्रॉइंग. काय म्हणते? ड्रॉइंग. व्हेरी गुड, बरोबर आला. आणि कार्टून कुठलं बघतोय? भीम. भीम नाही. तीन उत्तर आई बाबाने दिलेले बरोबर, एक उत्तर तू बरोबर दिलं स्वतःच आणि दोन उत्तर चुकली. हरकत नाही, पण आपण टाळ्या वाजवायला हरकत नाही. आणि तुम्ही इथे आला त्याबद्दल थँक्स, पण नुसतं थँक्स नाही. अरे चा, हे काय ठेवलेस तू इथे? व्हॉट इज दिस? अरे वा, आई बाबासाठी छान लिहिलंयस तू काहीतरी. काय लिहिलंयस? कुठे लिहिलंयस? अच्छा, मला दिसत नाही. होय, समजून घ्यायचं होय आई बाबाने. आई बाबा तुमच्यासाठी त्यांनी काहीतरी लिहून पाठवलेलं आहे. बघा बरं काय लिहिलंय. त्याचं म्हणणं असं आहे की मी सिनियर के जी असल्यामुळे अजून मला लिहिता येत नाहीत. त्या कोऱ्या पेपर कोरं असले तरी माझ्या भावना त्यात आहेत. बरं आहे की नाही? हो म्हण. मग पण तुम्ही इथे आला त्याबद्दल खूप मनापासून थँक्स, पण नुसतं थँक्स नाही, आमच्याकडून एक छोटीशी आपल्याला प्रेमाची भेट आहे आणि तुम्हालाही आणि अमोघला सुद्धा आहे. अमोघला मोठा आईबाबांपेक्षा मोठा मिळालेला आहे काहीतरी, है कि नहीं? आता ह्याच्यात काय ते बघूया पण नंतर.
नेहमीप्रमाणे दुःखाची वेळ आलेली. दुःखाची वेळ म्हणजे हा कार्यक्रम संपायला, म्हणजे हा भाग संपायला आला की मला जरा असं वाईट वाटतं. आणि सध्या लहान मुलांचे भाग चालू आहेत ना, त्यामुळे त्यांना टाटा करताना जरा मला असं भरभरून येतं, म्हणजे भरभरून म्हणण्यापेक्षा भरून येतं. आता निघायची वेळ झालेली आहे. एक्सपर्ट डिश वॉश बार प्रस्तुत आम्ही सारे खवेच्या खाऊचा टप्पा ह्या कार्यक्रमात आज मी आपली रजा घेतो आणि पुन्हा आपल्याला भेटायचंच आहे ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी धवी भेटल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवेचे पंगत चित्ते तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात राहावे, खावे आणखी लवावे. आम्ही सारे